jalan yang mata. Lirik kau bahagian ni. Anjaya makanya lirik tu berkacau program bahagian. या साथी रेड शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तत्कालीन चेअरमन आदरणीय प्राध्यापक एनडी पाटील साहेब त्यांनी रयतच्या प्रत्येक शाखेमध्ये विवेक वाहिनी असावी असं त्यावेळी मला वाटतं की विद्यार्थी असेल त्यावेळी एक तत्वा काढला आणि त्याच्या अंमलबजावणी रयतच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये त्याला सुरुवात झाली. खरं तर महाराष्ट्र राज्य अन्नसंधान नियोजन समितीचे संस्थापक प्रमुख त्यावेळचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि त्यांच्या एकूण सगळ्या टीमनं या संपूर्ण महाराष्ट्राला या देशाला विवेकी आणि डोळस बनविण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. अगदी स्वतःच्या जीवाची देखील त्यांनी पर्वा केली. आणि या जगाचा असा इतिहास आहे की ज्या ज्या वेळी सत्य सांगण्याचे प्रयत्न झालेले आहेत त्या त्यावेळी ते सत्य सांगणाऱ्याला मृत्यूदंडाला सामोरं जावं लागलेलं आहे किंवा मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे, हत्येला सामोरं जावं लागलेलं आहे. हा संपूर्ण जगाचा इतिहास आहे. अगदी सॉक्रेटिस कोपर्निकसा पासून तर कलबुर्गी नरेंद्र दाभोळकरांपर्यंत आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांना या ठिकाणी या विशिष्ट रोषाला सामोरं जावं लागलं. परंतु मित्रांनो, हे सांगणारे लाखातले कोणी जे असतात तेच खऱ्या अर्थानं इतिहास घडवत असतात, क्रांती घडवत असतात आणि समाजाला विविधी बनवत असतात. आपल्याही या महाविद्यालयामध्ये गत साली आपण विवेक वाहिनी आणि विवेक वाहिनी कट्टा ज्यावेळी सुरू केला त्यावेळी असाच तुमच्या समोर बोलत असताना मूळ जी संकल्पना आहे ती संकल्पना सांगत असताना त्यातल्या शब्दामध्ये काय ताकद आहे, की विवेक म्हणजे काय असतं, आणि मग ही विवेक वाहिनी जी आहे ती युवांना घडविणारी विवेकवाहिनी जी आहे ती महाविद्यालय स्तरावर कार्यरत असताना तिच्या माध्यमातून काय घडावं याच्या संदर्भातली एक ब्लूप्रिंट तुमच्यापुढे ठेवली की जी अपेक्षित असते. आणि मला असं वाटतं की त्यानंतर नजीकच्या काही दिवसांमध्ये आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आपल्या लेझर पार्कमध्ये काही 10-25 मुलं एकत्र बसायचे. नितीन शिंदे जे इस्लामपूरच्याच डॉक्टर एन डी पाटील साहेब यांनी स्वतंत्रपणानं एक स्थापन केलेल्या महाविद्यालयातील कर्मवीर बाबा पाटील महाविद्यालयातील एक ज्येष्ठ प्राध्यापक आहे. पण ज्येष्ठ प्राध्यापक असण्यापेक्षा हा जो काही विचारांचा वारसा आहे तो सक्षमपणानं समर्थपणानं आणि परखडपणानं ते महाराष्ट्रावर घेऊन जात आहेत, पोहोचवत आहेत. आणि आज ते या ठिकाणी त्या अंतर्गत जे एक व्याख्यान किंवा एक कार्यशाळाच म्हणा आयोजित केलेली होती त्यासाठी इथे आले. आणि मित्रांनो, गेली 1.5-2 तास जवळजवळ अत्यंत हिळकर अशा वातावरणात एक अत्यंत गंभीर आणि तुमच्या सर्वांच्या दृष्टीनं थोडासा संवेदनशील असलेला जो विषय आहे त्या विषयाला हात घालण्याचं काम करणे. आणि यामधून तुमच्यातील काही विवेकी तरुण जर खऱ्या अर्थानं जागे झाले तर एक या ठिकाणी चालू असलेल्या त्या उपक्रमाचं एक फलित असेल असं मला वाटत. मित्रांनो, खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. सरांनी या ठिकाणी म्हणजे ग्रह नक्षत्रे नक्षत्र आणि तारे आणि त्याच्या अनुषंगानं आपल्या समाज जीवनावर आणि आपल्या मनावर त्याचा असलेला एक प्रभाव यावर अत्यंत खुलासेवार आणि अत्यंत समर्पक अशा पद्धतीनं मांडणी केली आहे. त्याबद्दल खर तर आपण सर्वांनी एका जोरदार टाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवून आपण थांबायचं नाहीये तर आपल्याला खऱ्या अर्थानं विवेकी व्हायचं.
हा करता असाच पुढे चालत राहावा. तुमच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक वैचारिक देशविषयक अशा प्रश्नावर वास्तव चर्चा व्हावी, चर्चेमधून काहीतरी निष्कर्ष घ्यावे आणि तुमच्या मेंदूला सुपीक करावं असं एक पुन्हा एकदा आव्हान मी या संदर्भात होतं. ज्यावेळी मला वाटेल मला वेळ असेल तेव्हा मी पण तुमच्यात येईल, मी पण तुमच्या चर्चेमध्ये सहभागी होईल आणि निश्चितपणा मला आवडेल. आपला हा भारत देश जगातला एक अत्यंत वेगळा आणि अत्यंत विचित्र असा अगदी खरं सर बोलत होते, काही उदाहरण देत होते, कधी कधी कदाचित एखाद्या मुलाचं नाव घेऊन ते जरी बोलत असले तरी ते एक निमित्त होत, परंतु तरी सुद्धा आज तरुणांच्या कपाळाला एक विशिष्ट प्रकारच्या पट्ट्या, विशिष्ट रंगांच्या पट्ट्या बांधलेल्या असतात आणि हातामध्ये दगड काठ्या किंवा तलवारी घेऊन जे तरुण रस्त्यावर उतरतात, एक सामाजिक विध्वंस करतात, देशाच्या एकूण असलेल्या सगळ्या सामाजिक सांस्कृतिक परंपरेला एक धक्का देण्याचं काम करतात आणि त्याच्या मागे एक विशिष्ट अशी यंत्रणा कार्यरत असते. त्या सगळ्याचं मूळ कारण असं आहे की ज्या युवकांना प्रश्न विचारला त्यांनाही छळाला सामोरं जावं लागलं तो अत्यंत वास्तव आणि सत्य आहे. आणि असं असलं तरी आजही मुलबाळ होत नाही म्हणून कुठेतरी गुजरात मधल्या एखाद्या बाबाच्या आई जायचं, महाराजाच्या आई जायचं आणि पुत्र प्राप्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करायचे, आजही हे होत. मग 350-400 वर्षात एवढं सगळं परिवर्तन का होऊ शकतो? ज्या स्त्रियांच्या अनुषंगाला स्तर म्हटले की सगळ्या म्हणजे त्या नक्षत्रांना किंवा ताऱ्यांना दिलेली नावं जी आहेत की या ठिकाणी एकेकाळी मातृसत्ताक समाज व्यवस्था होती आणि हे सत्य आहे. आणि पर्यायानं माता माती आणि मातृत्व ह्याच्या अनुषंगानं घरामध्ये सगळ्या पूजा व्हायच्या, परंतु पितृसत्ताक व्यवस्थेचं त्याच्यावर झालेलं आक्रमण आणि त्याच्यानंतर तुम्हाला मिळालेलं दुय्यम स्थान ह्या सगळ्याच्या मुळाशी काय आहे? तुमच्यापैकी मी आता मुलींना विचारतो, विशिष्ट अशा महिन्यामध्ये ते गुरुवारचं काही काहीतरी व्रत असतं, मार्गदर्शन म्हणजे घराघरा म्हणजे ते व्रत अत्यंत म्हणजे अगदी गल्ली बोळामध्ये सुद्धा म्हणजे छोट्या छोट्या कोठ्या वाटण्याचा कार्यक्रम असतो. श्रावण महिना आहेच आणि विशेषत पहा तुम्हाला काही एक सुप्त आहे त्याचे पारायण करायला हवे, 104 वेळा म्हणा, 505 वेळा म्हणा, असं बरंच काय काय असतं. पुरुष सुप्त किंवा स्त्री सुप्त ऐकलेलं आहे का? अजिबात नाही, खोटं बोलायचं, अजिबात खोटं बोलायचं. काही एका विशिष्ट विधीच्या वेळी आपल्याला पुरुष सुप्ताचं पठण किंवा श्रवण हे केलं जातं किंवा करवत घेतलं जात. आपण कधी ते सुप्त खऱ्या अर्थानं वाचलं का? त्याचा अर्थ समजून घेतला का? माझा सगळ्यांना प्रश्न आहे, तुम्हाला सुद्धा पुरुष मंडळी, कधी त्याचा अर्थ तुम्ही खरा काय आहे हे समजून घेतला का? संस्कृत भाषेत काय आहे? आपण नेहमी वेगवेगळ्या वेळी काही संदर्भ देतो का? म्हणजे पिता रक्षकी कौमारे, भ्राता रक्षकी यौवने, पुत्र रक्षकी वार्धक्ये, न स्त्री स्वातंत्र्य अर्हती, स्त्री स्वातंत्र्य देण्याच्या लायकीची त्या सुप्तातून आम्हाला हे सांगितलं. सरांनी या ठिकाणी वर्णव्यवस्थेच्या अनुषंगानं जी काही मांडणी केली होती तुम्ही पण अगदी पटकनने सांगितलं, नाडी गण आहे ना कोण कशी जोडायची काय, आणि मग विप्रपासून तर शूद्रापर्यंतच हे सगळं आहे. हे कुठं आहे हो? हे तिथंच आहे त्या पुरुष सुप्तामध्ये. आणि मग इथं असली अस्तित्वात आलेली ही वर्णव्यवस्था आणि त्या वर्णव्यवस्थेनुसार निर्माण झालेली कुटुंब व्यवस्था, विवाह संस्था आणि त्याचा आजही आपल्यावर असलेला प्रचंड मोठा प्रभाव, आणि आपण सगळे माणसं म्हणून जन्माला आलेलो असलो तरी आपणही केली गेलेली विविध प्रकारची अशी विभागणी आणि तरीही आपण अंतपणानं त्याची करत असलेली अंमलबजावणी
त्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर हा विवेक जो आहे हा विवेक परत परत जागा करण्याची गरज आहे. काय तसा पाहिला तर मात्र वैराची आहे का अत्यंत तसा सेन्सिटिव्ह आहे संवेदनशील आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कुठंतरी हा विचार आणि विवेक जागा ठेवण्याचे जे प्रयत्न होत आहेत केले जात आहेत. आज या ठिकाणी त्या अंतर्गत सरांनी तुमच्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि लवकरच त्याच्याशी तुमचा संबंध येणार आहे अशा विषयाचा या ठिकाणी उहापोह होतो. आम्हाला हे सगळं कळलेलं आहे पण आम्हाला ओळख हा आमचा प्रॉब्लेम आहे. आमची सगळ्यात मोठी समस्या मित्र इथं होऊन गेलेले अनेक महापुरुष विचारवंत तत्वज्ञ असे आहेत की त्यांनी समाजाला सगळं सांगण्याचं काम केलंय ग्रंथामधून भाषणांमधून सगळं आपण ते ऐकतो वाचतो किंवा दुर्लक्षित करतो. ज्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख सरांनी या ठिकाणी त्या महात्मा फुलेंनी लिहिलेलं तृतीय रत्न नाटक किती जणांनी वाचलं अभ्यासाला होतं इथं कधी वाचलं का कोणी तुमच्यापैकी छोटस नाटक आहे. आणि त्या तृतीय रत्न नावाच्या नाटकामध्येही जी काही नायिका दाखवलेली आहे शेतकऱ्याची बायको कुंड्याची बायको आणि तिचा नवरा पण कोंडली आणि मग तिला ग्रहत आर्यांची भीती दाखवून तिच्या मुलाच्या संदर्भामध्ये तो गावातला जो काही भट आहे भटची आहे तो कसा गंडवतो हे सगळं त्या पुस्तकात त्या नाटकात दाखवलेलं आहे. सगळ्यात शेवटी म्हण सगळ्यात शेवटी एक बोध होतो की शेवटी ज्ञान किंवा विद्या असल्याशिवाय पर्याय. कारण आजपर्यंत जे जे सगळे अनर्थ झालेले आहेत ते कशानं झालेले आहेत अविद्येने. अविद्या कोणती अविद्या म्हणजे जे अज्ञानची अविद्या आहे ती कोणती तर जे आपल्याला दरिद्री करते जे आपल्याला माणूस म्हणून जगू देत नाही ती सगळी अविद्या. आणि मग आपण आता जे काही ज्ञान विज्ञान विद्या आत्मसात करतो आहोत त्याच्यानं तरी आपले डोळे किती उघडत आहेत हा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. तर खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. इथला शेतकरी त्या शेतकऱ्यानं नक्षत्रांशी जोडलेलं त्याचं काम हे म्हणजे सर सुद्धा म्हणते की आपला शेतकरी जो आहे इथलं पर्यावरण जे आहे त्याचा ह्या सगळ्याचा अभ्यास जरी नसला तरी त्यानं त्याचा जोडलेला संबंध पण अंधश्रद्धा म्हणून नाही. तर अशा अनेक गोष्टींवर सरांनी या ठिकाणी भाष्य केलेलं आहे. शेवटी मी तुम्हाला एकच जाता जाता सांगतो आणि या ठिकाणी थांबतो आहे. कारण सरांनी जे जे काही या ठिकाणी अत्यंत महत्वाचं प्रतिपादन केलंय त्या सगळ्याचा समारोप करत असताना त्या अध्यक्ष महोदयातून भाष्य करत असताना मला अनंत कानेकरांचं एक सुंदरसं वाक्य आठवलं माझं आवडतं वाक्य ते लक्षात घ्या. त्या वाक्यामध्ये एक अर्थ माणूस फळ पुन्हा जर आत सुटला तर त्याला फळे कुठून मिळणार तुम्हाला वाटेल काय आहे या वाक्यामध्ये. या वाक्यामध्ये प्रचंड मोठा अर्थ आहे. विवेक काय असतो हा त्यात जर तो पुनच खात सुटला तर त्याला उद्याच्या काळात पण तसंच हा विवेक आहे तिथं विवेक